ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी ऊर्जा रूपांतरण विच आर डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी तर बघा प्रश्न विचारला पहिला ऊर्जेचे विविध प्रकार कोणते ओके okay? तर बघा आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक एनर्जी असेल विद्युत ऊर्जा किंवा हिट एनर्जी उष्णता ऊर्जा साऊंड एनर्जी ध्वनी ऊर्जा केमिकल एनर्जी रासायनिक ऊर्जा लाईट एनर्जी प्रकाश ऊर्जा किंवा मेकॅनिकल एनर्जी पुन्हा त्यामध्ये दोन टाईप आहेत कायनायटिक किंवा पोटेन्शियल एनर्जी ओके okay? तर असे ऊर्जेचे विविध प्रकार आहेत ओके विच टाइप ऑफ एनर्जी इज युज इन इच ऑफ द फॉलोईंग प्रोसेसिस तर खाली काही प्रक्रिया दिलेल्या आहेत त्या प्रक्रियेमध्ये कोणत्या ऊर्जेचा वापर होतो ते आपल्याला सांगायचं आहे पहिले एक्झाम्पल आहे स्ट्रेचड पीस ऑफ रबर रबराचा तांदेला तुकडा कोणत्या सिलायची मध्ये एनर्जी मला पोटॅन्शियल एनर्जी फास्ट मुव्हिंग कार वेगानं धावणारी गाडी मोटार त्याचा त्याच्यामध्ये असणार आहे कायनायटिक एनर्जी द कुकर ड्यू टू स्टीम वाफेमुळे वाजणारी कुकरची शिट्टी ओके कोणता असणारे त्याच्यामध्ये हिट एनर्जी त्यानंतर क्रॅकर्स एक्सप्लोडेड इन दिवाळी दिवाळीत फुटणारे फटाके ओके तर काय असणार त्याच्यामध्ये केमिकल एनर्जी अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी विजेवर चालणारा पंखा तर याच्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जी ड्रॉइंग आउट पीस ऑफ आयर्न फ्रॉम द गार्बेज युझिंग अ मॅग्नेट चुंबक वापरून कचऱ्यातील लोखंड बाहेर काढणे कोणतं असणार याच्यामध्ये तर मॅग्नेटिक एनर्जी आणि सातवं ब्रेकिंग ऑफ अ ग्लास विंडो पॅन युजिंग ऑफ अ लाऊड नॉईज ठीक आहे जोराने आवाज झाल्यास खिडकीचे काच फुटणे खिडकीचे तावदाने फुटणे याच्यामध्ये कुठून असणार आहे साऊंड एनर्जी ठीक आहे तर बघा पुढचं वाक्य काय मग एनर्जी कॅन बी ट्रान्सपोर्ट फ्रॉम वन टाईप टू अनादर तर बघा ऊर्जेच एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते तर त्याचे उदाहरण दिले बाबा पुढे काय म्हणलंय फॉर एक्झाम्पल द एक्सप्लोरिंग फायर क्रॅकर्स कन्वर्ट द केमिकल एनर्जी स्टोअर इन देम टू लाईट साऊंड अँड हीट एनर्जी तर बघा दिवाळीमध्ये आपण ज्या फटाके फोडतो बरोबर आहे तर त्या फटाक्यामध्ये कोणती ऊर्जा रास असते रासायनिक ऊर्जा आणि या रासायनिक ऊर्जेचं रूपांतरण कशा कशामध्ये होतं तर लाइट प्रकाश ऊर्जा साऊंड ध्वनी ऊर्जा अँड हीट उष्णता ऊर्जा या तीन प्रकारामध्ये होतं ठीक आहे तर बघा आता आपण ऊर्जेचं रूपांतरण जे आहे ते या तक्त्याच्या सहाय्यानं समजून घेणार आहोत ओके तर बघा सुरुवातीला काय म्हटलं मग याच्यामध्ये तर इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे विद्युत ऊर्जा ठीक आहे ती जर आपण फॅनमधून पास केली तर फॅन फिरू लागतो त्यालाच आपण काय म्हणले मेकॅनिकल एनर्जी ओके आणि मेकॅनिकल एनर्जी जर जनरेटरमध्ये वापरली जनरेटर मेकॅनिकल एनर्जी साहेनं रोटेट केला तर त्यापासून विद्युत धारा तयार होते किंवा दुसरा प्रकार बघा इकडं इलेक्ट्रिक एनर्जी जर आपण हिटरमधून पास केली तर तिथं उष्णता निर्माण होते ठीक आहे आणि जो थर्मोकपल कपल आहे त्याच्यामधून आपण जर हीट पास केली तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ठीक आहे खाली बघा जर लाउडस्पीकरमधून आपण इलेक्ट्रिसिटी पास केली तर दोन्ही आवाज येतो हो त्यामधून बरोबर आहे जोपर्यंत आपण इलेक्ट्रिसिटी ऑन करणं त्यामधून ठीक आहे किंवा जो मायक्रोफोन आहे ठीक आहे मोबाईल असतो बघा त्याच्यामधून आपण साऊंड पास केला की त्याचं इलेक्ट्रिक एनर्जी निर्माण होते बरोबर आहे म्हणजे आपण बघा कानाला काय पण माईक लावला आहे हेडफोन लावलेला आहे बरोबर आहे आपण त्यातून बोलतोय पण तो पुढच्यापर्यंत मोबाईल पर्यंत इलेक्ट्रिक इम्पल्स जातो इलेक्ट्रिक हे जातो एक वेव्ह आणि ते पुन्हा ट्रान्सफर सिग्नल मधून होऊन पुढच्यापर्यंत आवाज पोहोचतो ठीक आहे किंवा पुढचा प्रकार बघा इलेक्ट्रिक जो दुय्यम घट असतो सेकंडरी सेल बरोबर आहे त्याच्यामधून पास केल्यानंतर केमिकल एनर्जी जनरेट होते किंवा केमिकल एनर्जी जर प्रायमरी जो प्रायमरी सेल आहे त्यामधून इलेक्ट्रिक एनर्जी मिळते आपल्याला किंवा नेक्स्ट टाईप कोणता बघा तर आपण काय केलं अं इलेक्ट्रिक लॅम्प जो आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास केली तर त्यापासून आपल्याला प्रकाश भेटतो बरोबर आहे आणि हाच प्रकाश ज्यावेळेस सोलार सेल किंवा फोटो इलेक्ट्रिक सेलवरती पडतो तर त्यावेळेस पासून पुन्हा इलेक्ट्रिक एनर्जी मिळते म्हणजे सांगायचं काय बघा तर ही आपल्याला ऊर्जेचं रूपांतरण एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात कसं होतं आप ते आपल्याला इथं दाखवलेलं आहे ओके ऑब्झर्व द अबो डायग्रॅम टू पॉईंट फाईव्ह फिगर टू पॉईंट फाईव्ह अँड डिस्कस हाऊ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी टेक्स प्लेस गिव्हिंग एक्झाम्पल ऑफ इच ओके तर ही आपण हे सगळ्या ऊर्जेचं रूपांतरण आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं uh, एका प्रकाराचं दुसऱ्या प्रकारात रूपांतर होतं किंवा त्या आणखीन आपण कसं चेंजेस करू ते करू शकतो ते सांगितले तिथं किंवा काय असेल बघा इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे आपल्या घरी इस्त्री असते बरोबर आहे त्याच्यामध्ये आपण लाईट पास केली इलेक्ट्रिक एनर्जी बरोबर आहे इलेक्ट्रिसिटी तर त्यापासून ती कॉईल गरम होते आणि आपल्याला हिट एनर्जी मिळते मग आपण कपडे वगैरे प्रेस करू शकतो बरोबर आहे तर ही सगळी उदाहरणं आहेत किंवा केमिकल एनर्जीस काय म्हणलं बघा बरोबर आहे आपण ज्यावेळेस बॅटरीमध्ये सेल टाकतो बरोबर आहे त्यामध्ये केमिकल एनर्जी असते आणि त्यापासून आपल्याला काय होतं बघा तर आपण ते यूज करू शकतो वापर करू शकतो त्याचा बरोबर आहे ठीक आहे तर ही सगळी उदाहरणं दिलेली आहेत बरोबर आहे ठीक आहे तर हेच याच्यामध्ये सांगायचं यांना की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी जी आहे ते कशा पद्धतीनं होतं ओके ठीक आहे किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला उदा उदाहरण येईल एखादं आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या ऊर्जेचा वापर होतो ठीक आहे ते तुम्हाला विचारलेलं असेल